श्रावण महिना तोंडावर येऊन ठेपला असल्याने सर्वांनाच गणेशाच्या आगमनाचे वेद लागले आहेत. यावर्षी गणपती बाप्पाची आरास नेमकी कशी करायची या संदर्भात विविध चर्चाही रंगल्या असतील. मात्र आरास कशी असावी या संदर्भात चेंबूर येथे राहणारे शेखर बिवळकर यांनी गेल्या 3 वर्षापासून एक आगळीवेगळी संकल्पना मांडली आहे. मखर लायब्ररी अशी ही संकल्पना असून त्यांच्या या लायब्ररीचं नाव आशा पूरक असे आहे. या संदर्भात आणखी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. ही संकल्पना म्हणजे अशी आहे की आपण जशी पुस्तकांची लायब्ररी करतो किंवा जशी पोस्टर्सची लायब्ररी आहे किंवा आजकाल ऑफिसमध्ये बुकेसची लायब्ररी असते डेस्कवर ठेवण्यासाठी, तर हीच संकल्पना आपल्याला या डेकोरेशन संदर्भात वापरता येईल का असा एक विचार होता. कारण आपण जेव्हा 10 दिवसात गणपतीच्या विसर्जनाला जातो त्यावेळेला तिथे जे डेकोरेशनचं एकंदरीत पडलेलं चित्र बघतो की यूज करून लोक टाकून देतात ते मनाला लागलं कुठेतरी, आणि मग त्याच्यातनं ही संकल्पना आली की आपण अशीच पुस्तकांसारखी मखराची लायब्ररी करू शकतो का जेणेकरून लोक मखर आपल्याला परत आणून देतील आणि परत आणून दिल्यामुळे ते फेकलं जाणार नाही आणि फेकलं नाही गेलं की ऑटोमॅटिकली तेवढा कचरा त्याचा कमी होईल. साधारण आपल्याकडे 40 मखर आहेत, 40-50 आपण बनवलेले आहेत आणि खूप छान कन्सेप्ट ही सगळ्यांपर्यंत पोहोचते आहे, आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि विशेष करून मी ठाणेकरांचं कौतुक करेन की ठाणेकरांनी ही जास्ती पसंती केलेली दिसतीये एकंदरीत. अर्थात मुंबईच्या बाहेरून सुद्धा लोक घेऊन जात आहेत, कुरिअरचे चार्जेस एक्स्ट्रा देऊन सुद्धा ते लोक घेऊन जात आहेत, कारण फक्त ही कन्सेप्ट सगळ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने. इंदोर आणि बडोदा या सगळ्या ठिकाणी सुद्धा मागणी आलेली आहे आणि ते म्हणतात की आम्ही इकडे दुसरं सेंटर करतो, तुम्ही आमच्यापर्यंत फक्त पोहोचवा. तर ही एक खूप छान आमच्यासाठी एक स्टेप आहे पुढची. आणि वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही हे मखर बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पुठ्ठ्याचा वापर आहे किंवा MDF वापर आहे, याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर आम्ही करत नाही आहोत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, थर्माकोलचा वापर करू नये, प्लास्टिकचा वापर करू नये, जास्ती कचरा करू नये, ह्या सगळ्या उद्देशातून ही लायब्ररी सुरू केलेली आहे. आम्ही वर्षभर सांभाळणार, आम्ही मेंटेन करणार आणि तुम्हाला दरवर्षी नवीन नवीन मखर मिळणार ही कन्सेप्ट त्याच्यातनं आहे आणि ही सगळ्यांना आवडती आहे. जे काय आम्ही बनवत होतो त्याच्यातनं काय काय पीसेस थोडे थोडे शिल्लक राहिले, मग त्याच्यातनं आपल्याला काय करता येईल असा विचार केला, तर एक मोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आम्ही हाताने पेंटिंग केलेलं आहे त्याच्यावर, मोरावर, आणि त्याचे डोळे आणि ह्या सगळ्याचा एक छान विचार करून, त्या कॉम्बिनेशनचा विचार करून, कलर कॉम्बिनेशन काय असलं पाहिजे, चोच कशी असली पाहिजे, किंवा डोळ्यांच्या कडांचा विचार, कारण त्याच्यातसुद्धा भाव दिसले पाहिजे. जसं बाप्पासाठी आपण खूप विचार करतो पेंटिंग करत असताना, तसाच विचार या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण केला आहे. उंदीर मामा बनवताना त्याच्यामध्ये आपण टाकाऊतून टिकाऊ अशा पद्धतीने, म्हणजे पुन्हा एकदा फूड आपण जेव्हा बाहेरनं काही घेतोय तेव्हा त्याच्यासोबत जे ॲल्युमिनियम फॉईल येतं त्या फॉईलचा थोडासा एम्बॉस करून एक मोदकाचा, भरीव मोदकाचा एक प्रयत्न केला आहे की तो तसा दिसावा म्हणून. जेव्हा मला ही कन्सेप्ट सांगितली तेव्हा लक्षात आलं की आता याच्यावरती आपण कापडाचा वापर करावा. तर कापडाचा वापर करताना आम्ही वेल्वेट आणि सॅटिन असं दोन्ही वापरून बघितलं, पण त्याच्यात असं आमच्या लक्षात आलं की वेल्वेट हे जास्त सूट होतं आहे आणि व्यवस्थित बसतं आहे. मग बसण्यासाठी आम्ही सुरुवातीला नाडीचा वापर करून बघितला, पण नाडीने पाहिजे तेवढं ते फिटिंग आलं नाही, मग आम्ही इलॅस्टिक लावून ते व्यवस्थित फिट केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कॉस्टिंग तुम्ही बघितलं ना, तर कमीत कमी 2,500 ते 4,500-5,000 ह्याचं सगळ्याचं कॉस्टिंग आहे. तरी सुद्धा आम्ही 700 ते 2,000 म्हणजे जसं आपण घेऊ त्या हिशोबाने आहे. काही मखर 700, काही 800, काही 1,000, काही 1,200, काही 2,000 त्याचं रेंट आहे. हा रेंट तुम्ही दिल्यानंतर आम्ही पहिल्यांदा तुमच्याकडनं जर का एक्झाम्पल 700 रुपयाचं तुम्ही घेतलं असेल मखर, तर तुम्हाला आम्ही 1,000 रुपये आणि 700 रुपये असे द्यायला लावतो. जेव्हा तुम्ही मखर परत करणार तेव्हा आम्ही तुम्हाला 1,000 रुपये परत करतो. विशेष म्हणजे शेखर यांचे दिवंगत भाऊ राजेंद्र बिवळकर यांनी त्यांना साथ दिली. 3 वर्षांपूर्वी राजेंद्र यांनी काही मखर स्वतः हातांनी बनवली होती. ती मखर आजही जशीच्या तसे आहेत असे सांगतानाच अपर्णा बिवळकर यांच्या इंजिनियर असलेल्या वहिनी अनुश्री आपटे या स्वतः वेल्वेटचे कापड शिवतात. अपर्णा स्वतः एक शास्त्रीय गायिका असून शेखर बिवळकर देखील एका खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करतात. मात्र असे असले तरी पर्यावरण आणि कलेची सांगड घालत हे सारेच कुटुंब बाप्पाच्या आरास सेवेमध्ये रंगलेले पाहायला मिळत आहे. भाग्यश्री प्रधानाचार्य, न्यूज 18 मराठी, चेंबूर.